कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही घरी जेव्हा मिस्टरांबरोबर वाद होतो तेव्हा कुठल्या भाषेत होतो? कन्नड. मला एक दोन वाक्य म्हणून दाखवा की तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना हे आवरून ठेवा. आणि परत हे अशी गडबड केली तर बघा मी माहेरी निघून जाईन. मग तवपास ही रीती माडी तवर म्हणी होते. हे वाक्य बोलल्यावर ते खुश होतात. छान आहे कन्नड. मला शिकवा ना कन्नड. काय शिकवाल आज? चार ओळी शिकवा. चला. जेवण झालं का? उटा आय तेनू. उटा आय तेनू म्हणजे जेवायच्या आधीच उटा. अरे कन्नड लँग्वेज ची मजा आहे सर ती. हा दुसरं अजून एक. आराम इद्दी रेणू. आराम इद्दी रेणू म्हणजे बरं आहे. बरं. आराम केल्यावर बरंच वाटणार ना. निम प्रोग्राम करिले किश्त्याक लेट माडिद्री. तुमचा प्रोग्राम ला बोलवायला इतकी उशीर का केला तुम्ही? लग्न 2 वर्षापूर्वी केलं तुम्ही. येणार लग्न 2.5 वर्षापूर्वी. हा म्हणायला 3 महिने लावलेत त्यांनी. आणि ते पण लॉकडाऊन मध्ये झाले. ते पण उशीर झालं. एंगेजमेंट झालं जानेवारीला. माणसं कमी झाली जेवायला लॉकडाऊन मुळे कमी झाली. मग फायद्याच झालं ना. फायदा काय? हो एन्जॉय एकदा करायचं असते. काय एन्जॉय केली नाही? डान्स केली नाही? काय नाही? मास्क बांधून लग्न केली. मास्क बांधून लग्न केली. आम्ही एन्जॉय करतो. पद्धतीमध्ये एवढा गोडवा आहे. मुळात प्रत्येक भाषेत एक गोडवा आहे. आता कन्नड भाषा आपल्याला येत नाही म्हणून ती कठीण वाटते. त्यांना मराठी बोलताना तसं होत असेल. पण त्या प्रत्येक भाषेचा जो गोडवा आहे ना तो गोडवा या मकर संक्रांतीच्या आठवड्यामध्ये खूप छान वाटायला लागलेला आहे. त्यामुळे त्यांचं मला क्लास लावायचाच आहे. आम्ही तिला सांगतही असतो तू मराठीत बोल. आता जे बोललीस ना ते मराठीत बोल. आम्हाला समजत नसलं तर मग प्रॉब्लेम होते. पण मिस्टरांबरोबर तुम्ही भांडताना कन्नडच भांडता. तुम्ही सगळ्या जणी तुम्ही मराठीच म्हणजे मला एकच विचारायचं होतं मिस्टरांबरोबर तुम्ही कुठल्या भाषेत भांडता? मराठी. याचा अर्थ या रोज भांडता? आम्ही भांडणच करत नाही. प्रॉब्लेम काय? कन्नड मिस्टरांना कळतच नाही. नाही ह्यांना कन्नड बोलता येतं. मला येत नाही पण मी भांडणच करत नाही. तुम्हाला येतं कन्नड? येतं. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी मिस्टरांची आणि आईची दोघींची मागेन. मी क्षमा मागायची असेल तर माझ्या सासूबाईंची मागेन. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीप्रमाणे व्हावी असं त्यांना वाटायचं आणि मला ते आवडायचं नाही. मग माझी थोडी चिडचिड व्हायची पण त्यांनी मला खूप समजावून घेतलं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. मला क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची मागेल आणि माझ्या आईवडिलांची मागेल. मिस्टर आणि मम्मीच. कारण त्यावर त्यांच्यावर चिडचिड करते जेव्हा राग येतो तेव्हामुळे. पण त्यांच्या दोघांची क्षमा मागेल. सॉरी. जे कोणी मी थोडं रागवते त्याच्यामुळे कोणाला तरी हर्ट झाले असेल तर त्यांना सगळ्यांना आज मी सॉरी बोलते. मनपूर्वक सॉरी बोलते. उद्यापासून परत हर्ट करायला सुरुवात. हा उद्यापासून परत काहीतरी हर्ट सॉरी बोलते. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.